मी ज्ञानेश्वर क्षीरसागर. माझं एस के एंटरप्राइज नाव लिफ पाहून झेरॉक्स मशीन सेल सर्व्हिस करतो. मी 1988 साली या झेरॉक्स लाईनमध्ये आलो. सुरुवातीला मी एका ठिकाणी व्हेंचर एंटरप्राइज म्हणून तिथं सर्व्हिस लावलो. तिथे काम करत असतानाच 2000 साली मी स्वतःचा बिझनेस चालू केला. सुरुवातीला मी छोट्याशा रूममधून रेंटवर हा बिझनेस चालू केला. नंतर मी स्वतःचं ऑफिस घेतलं आणि हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. सुरुवातीला ज्या मशीन होत्या त्या डिजिटल नव्हत्या, ॲनालॉग मशीन होत्या. ॲनालॉग मशीनमध्ये मेकॅनिकल खूप होतं, चेन व्ही काय, मेटलचे पार्ट, ए सी मोटर काय, त्यामुळे मशीन रिपेरिंग करताना खूप त्रास व्हायचा. आता सध्याच्या ज्या मशीन आहेत त्या डिजिटल आहेत. तुम्ही कॉम्प्युटरला अटॅच करू शकता, मोबाईलवर वायफायवरून अटॅच करू शकता. आता आपण कॅनन आणि रिकोच्या मशीन विकतो. कॅननमध्ये साधारणतः 20 फीटपासून ते 105 फीटपर्यंतचे मशीन आहेत आणि रिकोमध्ये सुद्धा 14 फीटपासून ते 75 फीटपर्यंतच्या मशीन विकतो. स्पीड म्हणजे कॉपी पर मिनिट, मिनिटाला 75 कॉपी, 107 पाहिजे मशीन आहे ते मिनिटाला 75 कॉपी स्पीड देतं. 4000 मॉडेल आहे ते मिनिटाला 40 कॉपी स्पीड देतं. 3030 मॉडेल आहे ते मिनिटाला 30 कॉपी स्पीड देतं. ते त्या मशीनच्या मॉडेलमध्ये त्या स्पीडचं हे मेन्शन असतं. ते तुम्ही जर आता पाहिलं की बाबा 2014 तर 14 हा मशीनचा स्पीड आहे, 3030 आणि त्याच्यामध्ये 30 हा स्पीड आहे, 4000 म्हणजे मिनिटाला 40 कॉपी. तर त्या मशीनच्या मॉडेलमध्ये ते स्पीड हे केलेलं असतं. कॅननचे जे मॉडेल आहेत आत्ता जे डिजिटल, त्याला फिल्म आणि कॉईल आहे. फिल्ममध्ये काय होतं, फिल्म प्लॅस्टिकचे, तुमचा हार्ड जाड पेपर असेल किंवा पेपर अडकला तुम्ही ओढला तर फिल्म फाटायचे चान्सेस जास्त असतात. आणि या रिकोच्या ज्या मशीन आहे त्याला हीटर रोलर आहे. रोलरला स्क्रॅच जर आले तर तुमचे मशीन चालू राहतं आणि मशीन बंद राहू शकत नाही आणि हेवी असतं. नंतर रिकोला 25% वेस्ट टोनर येतो आणि त्याला कॅननला 25% वेस्ट टोनर येतो आणि रिकोला पूर्ण टोनर यूज होतो. त्यामुळं कॉपी कॉस्ट कमी पडते आणि ॲव्हरेज जास्त पडतं. म्हणजे 1 किलोमध्ये रिकोची मशीन 40,000 कॉपी काढते, तेच 1 किलोमध्ये कॅननची मशीन साधारणतः 25,000 कॉपी काढते. कॅनन प्रिपेअर करते म्हणजे मार्केटमध्ये त्याचे इंजिनियर पूर्वीपासून खूप होते काय, आणि जे जे फॉर्म होते आता आम्ही मी ज्या फॉर्म होते त्यामधून सुद्धा वर्षाला 2-4 लोक बाहेर पडले तर ते कॅननच्या अजून मशीन करत आहे. त्यामुळे जे सर्व्हिस देत असेल त्यामुळे ते विक्री त्याप्रमाणे तेच प्रिफर करायचे. आता तसं राहिलेलं नाही, आता सगळ्या टाईपच्या मशीन मार्केटमध्ये आल्या. तुम्ही आले की ज्या मशीनचं पण नावसुद्धा ऐकले नसतं त्यासुद्धा मशीन मार्केटमध्ये आहे. प्रत्येक मशीनची कॉस्ट आणि फॅसिलिटीवर अवलंबून असतं. तुम्ही आता कम्पेअर केलं 6000 कॅननचं मशीनचं कम्पेअर केलं तर मार्केटमध्ये त्याची प्राईस साधारणतः 1.5 लाख ते 1,40,000 आहे. तेच जर तुम्ही रिकोमध्ये 107.5 मॉडेल आहे ते 1,60,000 आहे, पण त्याच्यामध्ये फॅसिलिटीज जास्त आहेत. 10,000 जरी फरक असेल तरी एकाच वेळी दोन्ही बाजूचं स्कॅनिंग त्याच्यामध्ये होते, बॅक टू बॅक एडीएफने. म्हणजे ते याच्यामध्ये नाही, 6000 नाही. न 6000 कॅननच्या सर्व मशीनला फुलस्केपला मॅटर एडीएफने कट होतं. रिकोच्या कुठल्याही मॉडेल आहे ना फुलस्केपने मॅटर कट होत नाही. आता डिजिटलमध्ये मेंटेनन्स, सर्वच मशीन जशा मेंटेनन्सला इझी आहेत काय. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर आपण केला, ऑप्टिक्स क्लिनिंग केलं काय, तर सर्व टोटल मशीनमध्ये मेंटेनन्स कमीच आहे. पण त्यातूनही जर रिकोचं व्हायलं तर रिकोला ट्रान्सफर रोलर आणि ट्रान्सफर बेल्ट आहे. आणि कॅननमध्ये त्यांनी कोरोना वायर दिलेली. कोरोना वायर म्हणजे पातळ तार असते, तर त्या तारेवर जर तो टोनर खाली साचला गेला तर कॉपी एकदम लाईट होती आणि कॉपी क्वालिटी जायचे चान्सेस जास्त असतात. वारंवार ती वायर फाडून साफ करावी लागते.
मी आता पण बरेच ठिकाणी सर्विस, आता आपण बजाज मध्ये मशीन दिलेली आहे, पूर्वी टेलको मध्ये आपण सर्विस दिलेली आहे, इथं पुण्यामध्ये डीजी कॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून सदाशिव पेठ दुपारी त्यांची 4-5 दुकान आहेत, कोथरूडला डेक्कन सदाशिव पेठ, न्यू पीपीसी म्हणून फर्ग्युसन रोडला आहे, विकी कॉपियर एस पीच्या समोर नरेंद्र इलेक्ट्रिकल. ठीक आहे, धन्यवाद.